तडका रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, अंडा रोल्स. त्यासाठी मी एक वाटी मैदा आणि दोन चमचे गरा हे घेतलेलं आहे. हे मी आता हे जी मी चांगली कणिक मळून घेणार आहे त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे, त्यामध्येही एक वाटी मैदा मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि हे दोन चमचे गरा ही पण ह्यामध्ये मी टाकते. त्यामध्ये मी ही एक चमचा तेल टाकत आहे आणि तेल चांगलं मी ह्यामध्ये मिक्स करून घेते. आपण हे गरा आणि मैदा यांचं चांगलं आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता मी चांगला एक पोळा तयार करणार आहे. त्यामध्ये हे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा मी हे मीठ टाकत आहे आणि आपण त्याला आता चांगला गोळा तयार करूया. गरा आणि मैदा याचा आपण चांगला गोळा तयार केलेला आहे. हा गोळा तयार करण्यासाठी मला मैद्याच्या वाटीने अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे. आता हा गोळा मी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवते म्हणजे आपला गोळा चांगला भिजेल. हा आणि मैदा याची आपली कणिक चांगली भिजलेली आहे. 5-10 मिनिटांपेक्षा तुम्ही जास्त वेळ सुद्धा कणिक भिजू शकता. तुम्ही जास्त वेळ भिजवेल तेवढी गरा आणि मैदा चांगला भिजला जाईल. चला तर मग आता मी ह्याच्या दोन गोळे केलेले आहेत आणि ह्याची आपली साधी चपाती फक्त मी लाटून घेते. आता ह्याची मस्त पैकी एक मी लाटी लाटून घेते. आपली लाटी लाटून चांगली झालेली आहे. चला तर मग आपण आता ती भाजूया. त्याच्यावर मी तेल टाकते, तवा आपला चांगला तापलेला आहे. आपण आता ही चांगली भाजून घेऊ. चांगली भाजून झालेली आहे. करण्यासाठी मी एका पातेल्यात 2 अंडी फोडून घेतलेले आहे. त्यामध्ये आता मी हे चवीनुसार 1/2 चमचा मीठ टाकत आहे. ते चांगले आपण मिक्स करून घेऊ. अंडा रोल करण्यासाठी मी तव्यावर तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये हे फोडलेली 2 अंडे यामध्ये टाकत आहे. त्यामध्ये साईड ना तेल सोडले. त्याच्या आधी केलेली आपण अशी जास्त दाबायचं नाही. आलू पण आता आपण दाबायचं बाहेर केलं तर ते अंडी बाहेर येण्याची शक्यता असते. मिश्रण आणि साईडने आपण त्याला साईडच्या थोड्या थोडा थोड्या कडा पण मोकळा करून घेऊया. आपण दोन्ही साइड ना अंडा रोल हा चांगला भाजून घेतलेला आहे. तो आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. तो आपण एका चमच्याने सगळीकडे मस्त पैकी असं पुसून घेऊ. त्याच्यावर टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. त्याच्यावर टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर. त्याच्यावर टाकणार आहे हे चीज. अशा प्रकारे अंडा रोल ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा करून बघा कशी वाटते ते मला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.
थैंक यू।